भूतांच्या टोकापासून आपण चैतन्य घेतोय आपल्याला तसं जाणवतंय. म्हणजे शरीरात चैतन्य आल्यावरच आपल्याला जाणवत होते. म्हणजे पृथ्वी तत्व, शरीर म्हणजे पृथ्वी तत्व आहे. बोटाच्या टोकापासून चैतन्य जाणवत ते आपण घेत 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 मनगटापासून कोपऱ्यापर्यंत घेतोय आपण चैतन्य. म्हणजे पृथ्वी तत्वातच घेतोय. आपल्या चित्ताची एकाग्रता परम चैतन्यावर करायची. आपण बोटाच्या टोकापासून चैतन्य घेतोय तेच काय करायचं होतं. जरास एक दोन ते चार इंच पुढच्या बाजून चैतन्य घ्यायचं बोटाच्या पुढे. कसं बघायचं आपल्याला, आपली जी बोट आहे त्या बोटाच्या पुढून चार ते पाच इंच पुढे तिथून चैतन्य शोषून घेण्याचा प्रयत्न करायचा. आतापर्यंत आपण कसं करत होतो तर बोटापासून घेत होतो बरोबर बोटाच्या टोकावर. आता टोकाच्या जरा पुढच्या बाजूला घ्यायचं वायू तत्व म्हणतात त्याला वायू तत्व. जसं आपण सत्राच्या वर जातो म्हणजे गणेश तत्व पृथ्वी तत्व हे पृथ्वी तत्व सोडून वरती जातो आपण आकाश तत्वावर. तसं ते आकाश तत्वात आहे तसं बघायला गेलं तर. आता ही जी बोट आहे ते बोटाच्या जरास पुढे लक्ष केंद्रित करून चैतन्य घ्यायचं आपल्याला अशी इच्छा करायची. जमते का बघायचं? कारण आकाश वायू आणि जल असे थर आहेत त्याला इथर म्हणतात. इथर ते आपल्या भोवताने आहेत आपल्या शरीराच्या भोवताने आहेत ते वल्लय म्हणायचं त्याला. मनुष्य देह सोडतो त्यावेळेला पृथ्वी तत्व तेवढं सोडतो. बाकीचं जल अग्नी आणि वायू ते देह तसेच असतात ना त्याची जाणीव आपल्याला व्हायला पाहिजे. आपण शस्त्रार्थावर जातो म्हणजे पृथ्वी तत्वाच्या वर जातो आकाशामध्ये. आकाश आणि जल त्याच भेदन करून वरती जातो आपण. तसं हाताच्या बोटावरती देखील आहे की पृथ्वी तत्व झालं हाताची बोट म्हणजे शरीर आहे आपलं हालचाल आणि बरोबर त्याच्या भोवती म्हणजे त्याच्या समोर लक्ष केंद्रित करायचं सुरुवातीला वायू तत्व एक चार ते पाच इंच पुढे. तसंच शरीराच्या भोवतानी पण आहे आपल्या वलय ते. पण सुरुवातीला आपण बोटावरती पाहूया. कारण ज्या वेळेला चैतन्य आपल्या बोटामध्ये येत असत त्यावेळेला वायू तत्व म्हणजे चैतन्य वायू तत्वातून आपल्या बोटात येत ते आपल्याला गार जाणवतं आणि बोटाच्या टोकावरती आपल्याला बारीक बारीक पाण्याचे थेंब दिसतात. आपल्याला जर सूक्ष्मात जर बघितलो आपण तर आपले हात किंचित ओले होतात बोट आपली ओली होतात. म्हणजे बारीक 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 चैतन्याचं म्हणजे जल तत्वातलं ते दिसतं आपल्याला. म्हणजे जलात रूपांतर होतं आणि जलातून ते जडामध्ये जातं म्हणजे पृथ्वी तत्वात जातं अशी ती प्रक्रिया आहे
त्यानंतर आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या डोक्याच्या तळूवर दाबून धरायचं, मान थोडी खाली झुकायची, हात दाबून शिस्ती फिरवायचं आपल्याला. ज्या ठिकाणी आपण हात फिरवतोय त्या ठिकाणी लक्ष देऊन भक्तीनं म्हणायचंय, श्री माताजी कृपा करून आमच्या सहस्त्रार चक्रामध्ये विराजमान व्हा. श्री माताजी कृपा करून आमच्या सहस्त्रार चक्रामध्ये विराजित व्हा. आपण साक्षात श्री सहस्त्रार स्वामिनी आहात. हात दाबून शक्ती ज्या ठिकाणी आपण हात फिरवतोय त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करेल. आपल्या हाताचा जेवढा तळवा लागलेला आहे आपल्या टाळूला तेवढं लक्ष केंद्रित करायचं आपल्याला. ब्रह्मरंध्रापासून जेवढा तळवा लागलेला आहे आपल्या हाताचा तेवढं लक्ष केंद्रित करायचं आहे. सत्रारमध्ये ची व्याप्ती वाढवायची आहे. जाणीवेची व्याप्ती. आता हात सत्रार पासून वरती उचलायचा टाळूपासून. मागे पुढे गोल फिरवून बघायचं वरती खाली. आपल्याला टाळूतून जाणीव होते का बघायची. म्हणजे जेवढा आपण हाताचा तळवा ठेवला होता पूर्णपणे तेवढी जाणीव घ्यायची आपल्याला. तेवढा व्यास जाणवते का बघायचा आपल्याला. आपली कुंडली सहस्त्रार्थ भेदन करून वर आली का बघायची. वरती घ्यायची हात खाली घेऊया. लक्ष सहस्त्रार्थ वरती. आपण आता हे पृथ्वी तत्व म्हणजे हे शरीर म्हणजे पृथ्वी सत्रार जे आहे ते पृथ्वी तत्वात शेवट झालं. तिथून आपण वरती आलो ब्रह्मरंध्रातून आकाश तत्व. तसंच हाताच्या बोटावरती पण आपण पाहिलं की हाताची बोट शेवट झालं पृथ्वी तत्वाचा. त्याच्या पुढच्या बाजूला वायू तत्व आहे आणि त्यानंतर जलतत्व येतं. तसं आवरण आपल्या शरीराच्या भोवताने असतं ते. तशा प्रकारेही ती ध्यान धारणा किंवा त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करायचं असेल ते नंतर करूया. आपण सुरुवातीला आपण सत्रार्थ वरती लक्ष देऊया वायू तत्वामध्ये. हातातील व्हायब्रेशन देखील आपण चेक करायचे त्यावेळेला लक्ष वरती असताना. परम चैतन्यावरती पण लक्ष पाहिजे. आता चैतन्य घेत असताना आपण बोटाच्या जरा पुढच्या बाजूला चैतन्य खेचून घ्यायचं. पुढच्या बाजूला जसं आपण सत्रार्थ वर लक्ष ठेवतो तसं बोटाच्या जरा पुढे लक्ष ठेवायचं. चार पाच चैतन्य घेण्याची पद्धत आहे आणि देण्याचीही पद्धत अशीच आहे. जरा वेगळ्या प्रकारचे सुरुवातीला आपण चैतन्य तसं घेण्याचा प्रयत्न करूया.
म्हणजे त्या वायू तत्वामध्ये परिपूर्णता आपल्यामध्ये आली पाहिजे नाही. सहु बाजूने आपल्याला समजलं पाहिजे वायू तत्व म्हणजे काय. आता आपल्याला तीन महामंत्र म्हणायचे आहेत. आपल्याला माहिती आहे तीन महामंत्र कशा पद्धतीने म्हणायचं आहे. आपल्या नाडीवरती लक्ष देऊन म्हणायचं आहे. परंतु नाडीवरती लक्ष देत असताना चित्त देत असताना आता आपण आपली जी उजव्या हाताची जी बोट आहे ती पाच एकत्र करायची. पाचही बोट एकत्र करायची. मंत्र म्हणत असताना त्या नाडीवरून आपण ती बोट म्हणजे आता सत्रार आहे तर आपलं जी बोट आहे ती सत्रारवरती घ्यायची वरती किंवा सत्रारमध्ये टेकवलं तरी चालेल. पाचही बोट. आता मंत्र म्हणत असताना महालक्ष्मी म्हटल्या बरोबर आपण सिद्धी ओम तुमेव साक्षात ती महालक्ष्मी वरून खाली यायचं आपल्याला बरोबर सिद्धी नाडीतून पुढच्या बाजून. महासरस्वती म्हटलं की उजवीकडनं उजव्या नाडीकडनं वर यायचंय. त्या नाडीची अनुभूती यायला पाहिजे कारण जी बोट आपण जी पाच एकत्र करून जी करायला होती तर पूर्ण त्या नाडीवरती फिरवायची आहे. ती महाकाली म्हटल्यानंतर आज्ञेतून परत आपण डाव्या बाजूकडे येतो आणि परत त्रिगुणात्मिका म्हटलं की त्रिकोणाकार अस्थीमध्ये गोंद फिरवायचा आहे. त्रिगुणात्मिका कुंडलिनी आहे ती. साक्षात्री आदिशक्ती म्हटली की मध्य नाडीतून पुन्हा सत्रार मध्ये यायचं. अशा पद्धतीने लक्ष केंद्रित करायचं आपल्याला. आता ते जी आपली पाच जी बोट आहे ती एकत्र करून सत्रार मध्ये वरती फिरवायची गोल अशी. जिथं आपल्याला सत्रार मध्ये जाणे होते तिथे ही पाच बोट आपण सत्रारच्या वरती धरायचे गोल फिरवायचे. आता मंत्र म्हणायला सुरुवात होणार आहे. त्याबरोबर त्या पद्धतीनं त्या नाडीवरती आपण ती बोट स्थित घेऊन जायचं. मंत्र तीन महामंत्र. पुढील मंत्र म्हणताना काय करायचं पुढचे दोन मंत्र म्हणताना सत्रारच्या वर लक्ष द्यायचंय. त्यावेळेला आपला हात खाली मांडीवरती घेऊन फक्त चित्त सत्रारच्या वर द्यायचंय. दुसऱ्या मंत्राला लक्ष सत्रारच्या वरती आकाश तत्वामध्ये आणि तिसऱ्या मंत्राला जलतत्वामध्ये लक्ष द्यायचंय. येते काय बघायचं आपल्याला. सुरुवातीला सुरुवात करूया आपण. वामेव साक्षात्री महासरस्वती महाकाली त्रिगुणा कुंडलिनी साक्षात्री आदिशक्ति माताजी निर्मला देवे नमो नमः. पुढील मंत्र सत्राच्या वरती आकाश बाबी लक्ष्मी ओ स्वमेव साक्षात् कल्की साक्षात् आदिशक्ति म
Matadi Nirmala तिसरा मंत्र म्हणताना आकाश तत्वाच्याही वरती जायचं आपल्याला त्या जलतत्वाच्या बघायचं तो मंत्र म्हणायचा लक्ष त्या ठिकाणी घेऊन की साक्षा सहस्रा मोक्ष प्रदायनी माता नमो नमः पूर्ण लक्षात त्या तत्वात ठेवायचं आहे आणि ध्यानामध्ये जायचं आहे आपल्याला जास्तीत जास्त ध्यानामध्ये जायचं आहे 15 to 20 minutes आपण त्या स्थितीत राहायचं आहे
जल तत्व अपन वरुण खाली आकाश तत्व अपन घेत खाली आकाश तत्व थे तो जेवढे उंच आपण वर गेलोय आकाश तत्वात तेवढा आपल्या बॉडी पासून बाहेर वलय तयार करायचं तेवढं लक्ष आपलं केंद्रित करायचं बाहेर गोल जेवढं वरती गेलोय आपण तेवढंच बाहेर तेवढ्याच व्यासाच बॉडी पासून बाहेर तेवढं आपलं वलय तिकडे लक्ष केंद्रित करायचं आता सहबाजूने आणि मध्ये आपण आहे किती वर कुंडलने गेल्या किती वर आपलं चित्त गेलं आकाशामध्ये तेवढ्या बाहेर लक्ष केंद्रित करायचं जमते का वगैरे वलय वलयापर्यंत आलो आहे आपण तेवढं आपलं वलय ही स्थिती आहे वलय म्हणजे आणि मग प्रदक्षिणा ती वरती हे नंतरचा विषय एक मिनिट भर आपण असा प्रयास करायचा आहे सत्रार्थावर आकाश तत्वात गेल्यावर तिथून आपल्या बॉडीच्या बाहेर कितीपर्यंत आपलं वलय जाते बघायचं एवढं गोल असं तयार करायचं आपण आपलं वलय कुठपर्यंत आहे ते आपल्या लक्षात येईल ठरवायचंय आपण ते चैतन्य साईडला जेवढं आकाशापर्यंत जात तेवढंच साईडला गेलं पाहिजे तेवढ्या उंचीचा तेवढ्या रुंदीच तेवढं वलय आपलं आणि ते वलय बघत आपल्या बॉडीकडे लक्ष द्यायचं आहे इथं बसलोय आपण तिथं क्षेत्रज्ञ आत्मा तू फक्त पाहतो पुन्हा चित्त आपलं खाली आणायचंय ब्रह्मरंध्रापर्यंत आणायचंय हातातील व्हायब्रेशन पण एकदा तपासून बघायच्या कशा प्रकारे येत आहेत लक्ष ब्रह्मरंध्रात पण आणायचंय ब्रह्मरंध्रात आणत असताना आपण सुरुवातीला जेवढा हाताचा तळवा ठेवला होता तेवढा लक्ष केंद्रित करायचं आपण ब्रह्मरंध्रात प्रारंभ
थोडस ब्रह्मरंध्राच्या खाली येतं, थोडस किंचित येते का बघायचं, येता येते का, हा प्रयत्न आहे फक्त की ब्रह्मरंध्राची जाणीव त्याचा व्यास वाढलाय की नाही ही बघायचं आपल्याला. थोडस खाली ब्रह्मरंध्र छेदून वर येते का बघायचं, परत वरती आणायचं त्याला. स्त्राच्या वरती लक्ष केंद्रित करायचं. वलयामुळे आपलं चैतन्य पसरायला मदत होते, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. म्हणून वलय हे महत्वाचं चक्र, बिंदू अर्धबिंदू बिंदू वलय आणि प्रदक्षिणा ही चार चक्र आहेत किंवा चार स्थिती आहेत म्हणा, त्या स्थिती आहे ती. वलय ही स्थिती आहे, त्याच्याने आपण आजूबाजूचा परिसर स्वच्छ करू शकतो. वलय जिथे तुम्ही जेवढ्या वर जाल तेवढ्या साईडला तुम्ही जाऊ शकता, आणि ते चित्त दिलाय की त्या ठिकाणी जेवढं लांब पर्यंत वलय जात आपलं तेवढी जागा स्वच्छ होणार, क्लिअर होणार अशी इच्छा करायची आपण, त्याप्रमाणे ते आपोआप होत असं हे तत्व आहे. पूर्ण लक्ष शस्त्रार्थावरती एक मिनिट ठेवायचं, आता फक्त एक मिनिट. आता हळूहळू आपले डोळे उघडायचे, श्री मातांच्याकडे बघायचं, परत आता लक्ष बघा, बघायचंय श्री मातांच्याकडे, करायचं काय ते बघा, बघायचंय श्री मातांच्याकडे, लक्ष शस्त्रार्थ वर आकाश तत्वामध्ये प्रयत्न करायचा, डोळे उघडे ठेवून. आणि ज्यावेळेला आपण शस्त्रार्थ वरती जातो तसंच आपल्या वलयाकडे लक्ष द्यायचं, म्हणजे जेवढ्या वर गेलो आपण तेवढ्या साईडला पण आपलं चित्त द्यायचं गोल, तेवढा आपलं वलय, तेवढा भाग आपला चैतन्यमय करून टाकायचं. हे तपश्चर्याने जमेल आपल्याला, याला वलय म्हणायचं. असं भरपूर काही आहे, हळूहळू एक एक आपण ते त्या पद्धतीने त्या पद्धतीची जाणीव घ्यायची आपल्याला. लक्ष वरतीच राहू दे, श्री माताईना आपण नमस्कार करूया, श्री माताईचे आभार मानूया, श्री माताईने आपल्याला वलयाची स्थिती प्राप्त करून दिली किंवा त्याची जाणीव करून देण्याची शक्ती दिली आपल्याला, त्याचं ज्ञान दिलं, त्याबद्दल श्री माताचे शतशत कोटी नमन करायचं, श्री माता शतशत कोटी नमन. त्यानंतर शिस्ती शिस्ती आपण बंधन ठेवूया,
आता मध्ये व्हायब्रेशन आहेत हे विसरायचं नाही. त्या व्हायब्रेशनने आपण बंधन घ्यायचं. तीन महामंत्र म्हणत असताना लक्ष आपलं तीन नाड्यांच्याकडे आणि दोन मंत्र म्हणताना शस्त्रार्च्या वर आकाशच्या पलीकडे जात आलं पाहिजे. तीन महामंत्रामध्येच आपण शस्त्रार्च्या वर पार होतो. ही स्थिती आपली ठेवायची अशी प्रत्येक वेळेला एकाच म्हणून चालत नाही. ज्या ज्या वेळेला आपण म्हणू त्या त्या वेळेला लक्ष आपण अशा पद्धतीने असायला पाहिजे. म्हणजे आपण दिसायला जरी लहान असलो तरी आकाशापेक्षा पण मोठा आहे. तुकाराम महाराजांनी म्हटलं होतं तशा पद्धतीची स्थिती आपल्याला मिळते. बॉडी लहान आहे आपली परंतु ज्या वेळेला चित्त वलयामध्ये जात त्यावेळेला विराट मध्ये आपण संपूर्ण साईडला जातो. आपण पूर्णपणे ती कळत आपल्याला ती स्थिती प्राप्त होते. जय श्री माताजी.